नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण या नेटच्या ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत, तीही तुम्हाला नक्कीच आवडेल। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही समजून जाईल की आपण नेटच्या ब्लाऊजची डिझाईन कशा पद्धतीने तयार करत आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात, ही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने। तर या ठिकाणी मी अगोदरच कट करून घेतलेला आहे, तर याची आपण उंचीवरून दी पाहूयात। तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 13.5 इंच। हे शिवून तयार होतं ब्लाऊज आपलं 12.5 इंच। रुंदी पाहूयात, तर हे ब्लाऊज आहे आपलं 32 साईजच, तर 32चा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे 8 इंच, आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन साठी 2 इंच घ्यायचं असतं म्हणजे 10 इंच। एक शोल्डर पाहूयात, तर या ठिकाणी मी शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच, आणि मुंडा घेतलेला आहे 6.25 इंच, आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची असते, तर आपल्या गळ्याची रुंदी आहे 2.25 इंच, तर या ठिकाणी 2.25 इंचावरती एक टिक करून घ्यायची, आणि इथून खालच्या साईडने आपल्या गळ्याची उंची घ्यायची आहे। तर याच्या गळ्याची उंची आहे 9 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे म्हणजे 9.5 इंच। तर या ठिकाणी मी 9.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर पाठीमागलचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। जो हा गळा आपण मार्किंग केलेला आहे त्याच्या साईडने आपला पूर्ण गळ्याला 1.25 इंचावरती टिक करून घ्यायची आहे। तर हा अस्तरचा गळा आपण गोल करणार आहोत, आणि जो हा नेटच्या ब्लाऊज पीसचा भाग आहे त्याचा आपण गळा चौकोनी करणार आहोत। तर या ठिकाणी अगोदर आपण 1.25 इंचावरती टिक करून घेऊयात। सॉरी, या ठिकाणी रेकॉर्ड झालेलं नाही, तर मी पूर्ण गळ्याला 1.25 इंचावरती टिक करून घेतलेला आहे आणि चौकोनी गळा तयार करून घेतलेला आहे। नंतर या कोण्याहून 1 इंचावरती टिक करून घेऊन नंतर गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे, म्हणजे हा जो अस्तरचा गळा आहे तो आपण गोल करणार आहोत, आणि हा नेटच्या ब्लाऊजचा जो गळा आहे तो आपण चौकोनी करणार आहोत। तर आता आपण याच्यावरती मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपला गळा आहे 2.25 इंच, तर 2.25 इंचावरती एक टिक करून घ्यायची, आणि इथून खालच्या साईडने गळ्याची उंची घ्यायची म्हणजे 9.5 इंच। गळा मार्किंग करून घ्यायचा। तर हाही गळा तयार आहे आणि हाही गळा तयार आहे, तर हे दोन्ही गळे आपण कट करून घेऊयात। हा गळा आपण इथून इथपर्यंत कट करून घेऊयात। आणि हा जो गळा कट करायचा आहे तो आपण इथून कट करून घेऊयात इथपर्यंत। तर या ठिकाणी आपली कटिंग तयार आहे, तर हा भाग आपण आता शिवून घेऊयात। अगोदर आपण या अस्तरच्या गळ्याला या ठिकाणी पट्टी लावून घेऊयात। तर त्यासाठी मी ही पट्टी घेतलेली आहे, तर ही पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे। तर या पट्टीला आता आपण एका साईडनी 1/2 इंच फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। तर ही पट्टी बरोबर या ठिकाणी ठेवायचं, आणि या पट्टीला आपण 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेऊयात इथून। तर या ठिकाणी शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। आणि गळ्याला आता आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात। तर ही जी पट्टी आहे ती आपण खालच्या साईडने फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपला हा अस्तरचा भाग तयार आहे। तर आता आपण ब्लाऊज पीसचा भाग घेऊयात।
आणि ब्लाउज पीसचा भाग बरोबर याच्यावरती ठेवायचा। तर या ठिकाणी मी ब्लाउज पीसचा भाग कट करत असताना बरोबरच कट केलेला होता, अस्तरच्या भागाबरोबर, जास्त घेतलेला नाही। तर अगोदर आपण कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेऊयात या खालच्या साईडनी, म्हणजे आपल्याला गळ्याला व्यवस्थित शिलाई देता येते। आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात इथून। तर आता आपण या दोन्ही साईडने शिलाई देऊन घेऊया। तर अशा पद्धतीने शिलाई दिल्यानंतर परत एकदा हा भाग फोल्ड करून घ्यायचा आणि आपले दोन्ही भाग बरोबर जोडले गेले आहेत की नाही ते पाहायचं अशा पद्धतीने ठेवून। इथे पाहू शकता आपले दोन्ही भाग बरोबर आलेले आहेत। याच्या नंतर आपण हा जो नेटचा जो गळा आहे त्याला आपण पट्टी लावून घेणार आहोत। ती पट्टी आपण नेटच्याच भागाची लावून घेणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी हा नेटचा जो कपडा आहे त्याची मी ही 1.25 इंचाची एक पट्टी कट करून घेतलेली आहे। तर या पट्टीला आता आपण एका साईडनी 1/2 इंच फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। तर ही जी पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे ती बरोबर या ठिकाणी ठेवायचं आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची। या कोण्यापाशी ही पट्टी थोडीशी फोल्ड करून घ्यायची। कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टेन्शन उचलायचं आणि हा भाग फिरून घ्यायचा, पट्टी ही फिरून घ्यायची, परत टेन्शन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। आणि ही जी पट्टी लावलेली आहे त्याच्या कोण्यावरती आपण थोडे थोडे कट देऊन घेऊयात, फक्त कोण्यावरती कट देऊन घ्यायचे। तर ही पट्टी आपल्याला आता खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची। तर या ठिकाणी हा भाग तयार आहे। तर आता आपण डास देऊन घेऊया। डास देण्यासाठी आपल्याला अगोदर शोल्डरचं सेंटर घ्यावं लागतं आणि खालच्याही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथून डास देऊन घ्यायचे। तर डासाची उंची आपण 4 इंच घेणार आहोत। हा जो कपडा वर खाली झालेला आहे तो आपण आता सरळ एका रेषेमध्ये करून घेऊयात, त्यामुळे आपला कमरेचा भाग हा एका सरळ रेषेमध्ये दिसतो। तर या कमरेच्या भागाला आता आपण पट्टी लावून घेऊया। तर या ठिकाणी मी ही 1.25 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे। तर ही पट्टी बरोबर या ठिकाणी ठेवायचं आणि या पट्टीला आता आपण 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेऊयात। तर या पट्टीला आता आपण दाब शिलाई देऊन घेऊयात। तर ही पट्टी खालच्या साईडने सरळ करायची आणि इथून दाब शिलाई देऊन घ्यायची। हा जो शिलाईचा कपडा आहे तो आपल्या दाब शिलाई खाली गेला पाहिजे। परत हा भाग आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात। ही पट्टी फोल्ड करून घ्यायची, परत 1/2 इंचापेक्षा जास्त फोल्ड करून घ्यायची आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची।
तर आता आपण इथून गळ्याला लेस लावून घेऊयात। तर आता आपण गळ्याला ही लेस लावून घेऊयात। तर लेस या ठिकाणी ठेवायचं आणि लेस लावा अगोदर गळ्याच्या साइडने शिलाई देऊन घ्यायची। लेसला आपण दुसऱ्या साइडने शिलाई देऊन घेऊया। तर या गळ्याला आता आपण रेडीमेड दोरी व कपड्याचे लटकन तयार करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी रेडीमेड दोरी व कपड्याचे लटकन तयार करून घेतलेले आहे। तिथे पाहू शकता खूप सुंदर दिसत आहेत हे लटकन ही, आणि या ठिकाणी आपली डिझाईन खूप सुंदर दिसत आहे ते पाहू शकता। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, तसंच लाईक करायचं आणि तसंच त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायचं। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।